शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं आशिया खंडात नाही तर अख्ख्या जगात पहिल्यांदा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावानं राज्यस्तरीय भजन आणि अभंग स्पर्धा होते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की ही स्पर्धा कारागृहातील बंद्यांकरिता आहे फक्त. आज राज्यामध्ये जवळपास 60 ते 65 जेल कार्यरत आहेत, सेंट्रल जेल आणि जिल्हा कारागृह मिळून. पण त्यापैकी जवळपास 28 कारागृहांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की बंदीजन गाणार आहेत, बंदीजन वाजवणार आहेत आणि बंदीजनच साथ करणार आहेत. अध्यात्माच्या माध्यमातून प्रबोधन हे जे काही संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्या संतांची वचनं कारागृहातील बंद्यांना भविष्यातील आयुष्य जगण्याकरता त्यांचा मार्ग सुकर करतील अशी या स्पर्धेची रचना आहे. या स्पर्धेमध्ये आम्ही प्रत्येक संघाला 4 रचना सादर करायला सांगितल्या. 3 कुठल्याही संतांच्या असतील आणि 1 स्वरचित आहे. स्वरचितमध्ये सुद्धा प्रबोधनात्मक रचना त्यांनी करणं बंधनकारक. त्यामध्ये पश्चाताप असेल, प्रामाणिकपणा असेल, का आम्ही या ठिकाणी आलो त्याच्यावरती त्याची रचना असेल, अशा या 4 रचना आहेत. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं 3 करंडक आम्ही या ठिकाणी बक्षीस म्हणून देणार आहोत. पहिलं करंडकाचं नाव आहे ज्ञानोबा तुकोबा महाकरंडक, दुसऱ्या करंडकाचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि तिसऱ्या महाकरंडकाचं नाव आहे संत शेख महम्मद महाकरंडक. सर, या संदर्भात कैद्यांशी वगैरे काय बोलणं आपलं झालं? ही स्पर्धा घेताना आम्ही जेव्हा कारागृहामध्ये जातो बंदीजनांचे चेहरे पाहतो, बंदीजनांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहतो, त्यांचे हावभाव पाहतो आणि मन हेलावून जातं. पण जेव्हा आम्ही बंदीजनांशी वार्तालाप करतो, बंदीजनांशी बोलतो, ते एक बंदीजन आम्हाला त्यांचा अनुभव सांगत असतो. आजसुद्धा या ठिकाणी या कारागृहामध्ये जो बंदीजन होता त्यांनी परमेश्वराचं नातं अध्यात्माद्वारे कसं आपण जोडू शकतो हे आम्हाला सांगितलं. मनाला इतकं भावून गेलं त्याचं म्हणणं. काल जेव्हा आम्ही अलिबागच्या कारागृहामध्ये गेलो होतो, एक बंदी होता, त्याचं नाव होतं युनुस, मुस्लिम समाजाचा हा बंदी, व्यवसाय आणि केमिकल इंजिनियर. पण काही मित्रांच्या साथीमुळे तो या गुन्ह्यात अडकला आणि तो त्या ठिकाणी आलेला होता. त्यांनी इतनी शक्ती हमें देणं दाता की मन का विश्वास कमजोर होना ही जी रचना आहे त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला गाऊन दाखवली आणि सांगितलं की माणसातला माणूस ओळखण्याकरता ह्याच्यासारखी दुसरी जागा नाही.